काय म्हणतात बघा इंग्रजीतून काय म्हणतात कोकरूला, चला लॅम म्हणतात, चल बोल, LAMB लॅम. LAMB ठीक, व्हेरी गुड. म्यूट असेल बेटा, म्यूट करायचंय. नेक्स्ट 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 नेक्स्ट. मी आता अनम्यूट करतेय ऐश्वर्या, 2 मिनिटं हा, मी ऐश्वर्याला अनम्यूट करतेय. ऐश्वर्या ओके, अनम्यूट कर बळा, अनम्यूट असेल. यस टीचर. चल खालचं वाचून दाखवायचं बळा, तू काय आहे ते? खूप. खूप, व्हेरी गुड. खूपला काय म्हणतो आपण? व्हेरी. व्हेरी ओके. इकडे वाच बघू खाली. ऐश्वर्या, ऐश्वर्या ओके, यस बरा वाच, खालचं वाच, खालची शब्द ही वाचायचंय आणि त्याचा इंग्रजी अर्थही वाचायचा आहे. 2 मिनिटं हा. हा अंधार, अंधारला काय म्हणतो आपण इंग्रजीतून काय म्हणतो आपण अंधाराला? चल वाच, DARK डार्क. DARK डार्क. डार्क. NESS नेस. NESS नेस. डार्कनेस. डार्कनेस. डार्कनेस म्हणजे काय? अंधार. अंधाराला इंग्रजीतून डार्कनेस म्हणतात. ओके, म्यूट असेल बेटा. थँक्यू टीचर. वेलकम. चला इरा. इरा. यस टीचर. चला वाचा बघा, पुढचं वाचा, शेवटचं. खाली बघ, हे एक अक्षर आहे आणि त्याचा इंग्रजी अर्थही आहे. काय आहे ते वाच. दमून. दमून. दमूनला इंग्रजीतून काय म्हणतो आपण? येस, टायर्ड है ना, थकणे, दमणे, टायर्ड हो ना. TIRED. येस, TIRED, टायर्ड. ओके, व्हेरी गुड. म्यूट योरसेल्फ. थँक्यू टीचर. वेलकम. नेक्स्ट आहे, नेक्स्ट आहे अनवी. अनवी मॅम. अनवी 2 मिनिट हा बेटा, 2 मिनिट ओके. चला रीड कर बघू अनवी, यमक जुणारे शब्द आहेत हे. यमक जुणारा शब्द तुझ्या रीड करायचा आहे, वाच बघू. हा, थकलं, चुकलं, चुकलं, थकलं आणि चुकलं. चला पुढे. आलं. व्हेरी गुड. म्यूट असेल बेटा, म्यूट करायचं. नेक्स्ट आहे, नेक्स्ट आहे दानवी. बाळा अनम्यूट करायचं दानवी. हॅलो. हा वाचा, हे काय आहे, काय शब्द आहे बाळा तो? दिसलं. तुझा आवाज खूप स्लो येतोय, मोठ्याने बोल. दिसलं आणि हसलं. दिसलं आणि हसलं, काय दिसलं होतं कोकरूला? कोकरूला काय दिसलं होतं? घर. घर. व्हेरी गुड, छान. चला म्यूट करायचंय. वेलकम आदिती. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग आदिती. सो आदिती, खालचे शब्द वाच बघू, यमक जुळणारे शब्द. उशीत. हा उशीत. ओके, तू असं असं उलट वाचलंस, इकडचं वाचला आधी नंतर इकडचं वाचलास, तसंही रायमिंग वर्ड होऊ शकतो तो, फक्त आपल्याला रायमिंग वर्ड बनवायचं. ओके, मग उशीत आणि कुशीत. व्हेरी गुड. म्यूट करायचंय बाळा. टीचर वेलकम. आता मी त्विशाला अनम्यूट करते, त्विशाला प्रश्न विचारते. त्विशा, मी तुला प्रश्न विचारणार आहे आता, फक्त प्रश्नाची उत्तरं द्यायची त्विशा. ओके,
ओके सो त्विशा आपल्या कवितेचं नाव काय होतं? कवितेचं नाव कोकरू. फक्त कोकरू होत का? नाही. मग काय होत? काय होत मग सांग. कोकरू कस होत ते? कोकरू कस होत? चला मी पुढचा प्रश्न विचारते. विधीला, विधीला तोच प्रश्न जातोय. विधी, विधी कोकरू कस होत बाळा? किंवा कवितेचं नाव काय होतं? आपल्या कवितेचं नाव काय होतं? पेड कोकरू. पेड कोकरू. काय होत नाव? व्हेरी गुड बाळा, छान. म्हणजे तुझं लक्ष होत शिकवताना, हो ना? म्हणून सांगितलं ना, छान छान. चला आता याशी. वेलकम याशी. यस टीचर. याशी मी तुला प्रश्न असा विचारतीये, जे कोकरू होत ना कोकरू, ते कोकरू काय बघून भ्यालं होत? गर. प्रश्न व्यवस्थित आई. कोकरू काय बघून भ्यालं होत? येस रिया, स्टॉप स्टॉप. बघा आता बाराखडी जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा आपण सरळ क का की कू के कई को कऊ कम का असं वाचतो. आपण हे कसं वाचतो? क का की कू कऊ कम कहा अशा पद्धतीने वाचतो. पण असं असं वाचणं हे म्हणजेच काय योग्य योग्य आहे का? आपल्याला जर बाराखडीत सगळे शब्द तयार करायचे आहेत तर आपल्या मात्रा जर आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत तर आपल्याला काय मात्रा लावून बाराखडी वाचायची आहे. आता रिया तू काय करायचं आहे? मात्रा लावून बाराखडी कशी वाचणार बरं? वाच बघू. येस रिया. क कला का कला विलांटी. बर. कला पहिली विलांटी. बोल काय बोलायचंय? कला पहिली विलांटी. हा बोल. कला पहिली विलांटी की कला पहिली विलांटी की कला दुसरी विलांटी की कला दुसरा उकार पहिला कला पहिला उकार कु कला दुसरा उकार कु कला कला एक काना का कला दोन काने. बघा कला कला हे जे वरती दिलेलं आहे हा काना नाही म्हणत बाळा. याला याला काना नाही म्हणत, याला मात्रा म्हणतात. काय म्हणतात? मात्रा. क वर एक मात्रा के डोक्यावरती मात्रा असते. क च्या डोक्यावरती मात्रा असते मग त्याला काय म्हणावं लागतं? के. के हो. त्याला काय म्हणावं लागतं? एक मात्रा. ओके. क च्या डोक्यावरती दोन आहेत. क च्या डोक्यावरती दोन सेंटर लाईन आहेत अशा मग त्याला काय म्हणावं लागतं? क वर दोन मात्रा कई. काय म्हणावं लागतं? क वर दोन मात्रा कई. के वर क ला दोन मात्रा कई. हा आता काय वाच बघू. क एक काना एक मात्रा. व्हेरी गुड. को हा काय आहे बघू. कला एक काना दोन मात्रे कऊ. कऊ हे काय आहे? कला एक. आता बघ क कला एक टीम नाही. कला अनुस्वार कम. क वर अनुस्वार. क वरती अनुस्वार आहे. क च्या वरती अनुस्वार आहे म्हणून काय म्हणायचंय? मग तो कम म्हणायचा आहे आणि क च्या बाजूला आहे मग कला विसर्ग कहा हा विसर्ग असतो. आता तुम्हाला मी ना सोप्प ट्रिक सांगते. सगळ्यांना सोपी ट्रिक सांगायची. बाराखडी जर तुम्हाला शिकायची ना सोपी सगळ्यात सोपी ट्रिक काय आहे बघा. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. मी सगळ्यांना आता ना एक काम देणार आहे. लेक्चर संपलं
तुमचं लेक्चर संपलं की तुम्ही काय करणार आहात, एक चार्ट घ्यायचा आहे, मोठा चार्ट पेपर घ्यायचा आहे. काय करायचंय, मोठा चार्ट पेपर घ्यायचंय आणि मी जशा पद्धतीने लिहून देते तशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, लिहिणार आहात. ओके बघा, आता मी व्हाईट बोर्ड शेअर करून तुम्हाला ना शिकवते हा, दोन मिनिटं. नंतर सांगितलंय मी आधी सगळ्यांनी लक्ष कुठे द्यायचंय, सॉरी आधी कुठे लक्ष द्यायचंय, व्हाईट बोर्ड कडे लक्ष द्या, फक्त फक्त व्हाईट बोर्ड कडे लक्ष हवं, इतर कुठेही नको. हा बघा, सोपी ट्रिक म्हणजे बाराकडे शिकण्याची. बघा हे बघा काय करायचं, सरळ एक अक्षर घ्यायचं. आपल्याला समजत नसलं, आपल्याला समजत नाही बाराकडी वाचताना आपल्याला कळत नाही, मग कसं कळायचं बरं, बाराकडी बाराकडी कशी वाचायची बरं. मग बाराखडी वाचताना आपण उच्चारण पण करतो त्याच्यासोबत, उच्चारण करतो की नाही. मग उच्चारण करताना फॉर एक्झाम्पल आता मी इथे का लिहिलाय, काय लिहिलाय, का लिहिलाय. सगळ्यांचं लक्ष मी पुन्हा पुन्हा सांगते, सगळ्यांचं लक्ष बोर्ड कडे, व्हाईट बोर्ड कडे, इतर कुठेही बघायचं नाहीये. कला काना का लिहिलेला आहे, मग आपण मराठीमध्ये कला काना म्हणतो, हिंदीमध्ये आची मात्रा म्हणतो. हिंदीमध्ये आची मात्रा आपण म्हणतो तर आपल्या लक्षात राहतं, काय लक्षात राहतं, की हा आ आहे. याला प्रोनाऊन्स काय करायचंय, आपल्याला आ प्रोनाऊन्स करायचंय. पण मराठी आपण कसं वाचतो, कला काना का, कला पहिली लांटी की, असं वाचतो. मग जर आपण हा काना दिलेला आहे, मग हा काना कुठून आला, मग हा काना लागलेला आहे स्वराचा. मग स्वर कोणता रे, तो स्वर आहे आ. स्वर कोणता आहे, आहे. मग तुम्ही काय करायचंय, मी स्वर वेगळ्या रंगाने लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल. बघा मी लाल रंगाने लिहिते, आ आहे, हो ना. मग तुम्ही काय करायचंय, तुम्ही चार्ट पेपरवर जर बाराखडी लिहित असाल तर त्यावेळी तुम्हाला काय करायचंय माहिती का, हे बघा. त्यावेळी तुम्ही काय करणार आहात, एक मोठा चार्ट पेपर घ्या, त्यावरती काय करायचंय, आधी काय करायचंय, मात्रा काढायच्या, काना काढला. आधी काय काढला, काना काढला, हा म्हणजे काना, ही म्हणजे पहिली वेलांटी, ही म्हणजे दुसरी वेलांटी, हा म्हणजे पहिला उकार, हा म्हणजे इथे मावत नाही म्हणून असं लिहिते हा, नाही तर तुम्ही म्हणाल टीचर तुम्ही असं लिहिताय, हा म्हणजे दुसरा उकार, हे म्हणजे एक मात्रा, ही म्हणजे दोन मात्रा. आता इथे गंमत काय आहे, खाली बरोबर त्याच्या खाली तुम्ही काय करणार आहात, त्याच्या खाली काय करायचंय, तुम्हाला स्वर लिहायचे. मग स्वर कसे लिहायचे, मी वेगळ्या रंगात तुम्हाला स्वर दाखवते कसं लिहिणार आहात. आता काना दिला तर काण्याचा स्वर तुम्ही आ लिहायचा आहे, इथे काय लिहिणार आहात, आ लिहायचा आहे, काय लिहिणार आहात, आ लिहायचा आहे. जिथे विलांटी दिली आहे त्याच्या खाली तुम्ही बरोबर ई लिहिणार आहात, छोटी ई. ज्या ठिकाणी रस्व लिहायचंय आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दुसरी विलांटी आहे त्या ठिकाणी काय लिहिणार आहात, दीर्घ ई लिहायचंय. ज्या ठिकाणी पहिला उकार दिलाय त्या ठिकाणी छोटा ऊ लिहायचंय. ओके, आता ज्या ठिकाणी तुम्ही, आता मी नंतर हे काढते, आधी हा रंग निवडलाय म्हणून मी तुम्हाला आधी स्वर लिहून देते. मोठा ऊ लिहून ठेवायचाय, त्यानंतर ए, ओके. आता आपण काय करूया, मात्रा लिहू. बघा उ, उ म्हणजे काय, मग उकार दुसरा, ए, ए म्हणजे काय, ए म्हणजे काय, हो ना, ए म्हणजे काय, दोन मात्रा. तसंच अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, तुमच्या चार्ट पेपर वरती अशा वरती काय लिहायच्यात, मात्रा लिहायच्यात, त्याच्या खाली स्वर लिहायचा आहे. काना म्हणजे आ, विलांटी म्हणजे छोटी ई, दुसरी विलांटी म्हणजे मोठी ई, दुसरी विलांटी म्हणजे मोठी ई, पहिला उकार म्हणजे ऊ, दुसरा उकार म्हणजे ऊ, हो ना. परत एक मात्रा म्हणजे ए, दोन मात्रा म्हणजे ए, हो ना. एक काना एक मात्रा म्हणजे ओ, एक काना दोन मात्रे म्हणजे औ, अम म्हणजे अनुस्वार डोक्यावरचा, आणि आहा म्हणजे विसर्ग. विसर्गाचे जेवढे शब्द आहे तेवढे म्हणजे काय, मग आहा, है ना, जे विसर्ग देतो ते आहा.
आहाला आपण काय फक्त विसर्ग म्हणून वापरतो की नाही, मग तसंच विसर्ग कहा खहा गहा घा असे विसर्ग. आता सगळ्यांना समजलं असेल तर तुम्ही ग्रीन टिक करायची. बघूया बरं किती जणांना समजले आहे मी जे सांगितलंय ते काम, किती जणांना समजलंय. सगळ्यांनी आपल्या नावासमोर ज्यांना समजलं त्यांनी ग्रीन टिक करा, ऍटलीस्ट मला कळेल की एवढ्या जणांना आता मी जे सांगितलं ते कळालेलं आहे. बघूया आता इथे आपले 192 स्टुडंट आहेत, त्यापैकी दोन ह्या आपल्या टीचर आहेत, म्हणजे इथे जवळजवळ मला 100 रिस्पॉन्स यायला पाहिजे की आम्हाला समजलेलं आहे म्हणून. बघूया आतापर्यंत फक्त 68 रिस्पॉन्स आलेले आहेत. सगळ्यांना कळालंय? करणार सगळे? सगळे करणार? मी सॅटरडे बघणार हा तुमचं, मी सॅटरडे तुमचं सगळ्यांचं चेक करणार. सॅटरडे मी सगळ्यांचं चेक करणार. छोटं छोटस का हे घ्यायचं, एवढा मोठं नको. किंवा मग तुम्हाला कळायला हवं तर तुम्ही असं मोठी साई पण घेऊ शकतात. 72 स्टुडंटने मला ग्रीन टिक केले करून दाखवलेली आहे. 2 स्टुडंटने मला थंब दाखवलेला आहे. 1 स्टुडंटने मला नो म्हटलं आहे. आता ती 1 स्टुडंट मला शोधायचं की कोण नो म्हणतंय. रेयांश, रेयांश अनम्यूट करायचे बाळा. येस टीचर. बाळा तुला काय डाऊट आहे, काय कळालं नाहीये तुला? होमवर्क दिया था ना वो. मैंने होमवर्क नहीं दिया कुछ भी, मैंने ऐसे बोला है बेटा. अभी जो मैंने बताया वो आपको नहीं समझ में आया है? यस. ओके सो सुना बेटा, मैंने अभी मात्राएं लिखी थी. यस लिखी थी ना मैंने मात्राएं. यस किस तरीके से लिखी थी मैंने? काना विलांटी, फिर दूसरी विलांटी, फिर पहला उकार, फिर दूसरा उकार लिखा था ना. यस और नो? तो उसी के नीचे आपको स्वर लिखने हैं, उसी के नीचे आपको स्वर लिखने हैं. समझ में आई बात? हाँ. यस ओके ओके. तर मग आता रेयांशला ही कळलं आहे, रेयांश म्यूट करायचंय. थँक यू. वेलकम. बघा तर काय आहे, तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, बाराखडी लिहिणार आहात. कशा पद्धतीने? मग त्याच्या खाली तुम्हाला काय करायचंय, संपूर्ण बाराखडी लिहायची आहे. आता संपूर्ण बाराखडी समजा तुम्ही आता लहान आहात, तुमचा अक्षर जर सुंदर असेल तर तुम्ही स्वतः लिहू शकता किंवा आपल्या आई आणि बाबांची मदत घेऊन तुम्ही बाराखडी लिहिणार आहात. पण तुम्ही काय करायचंय, हा फॉर्म्युला वापरून, हा हे वापरून तुम्ही काय करणार आहात, तुमच्या रूम मध्ये, तुमच्या रूम मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत असाल त्या ठिकाणी चिकटवून ठेवायचंय. त्या ठिकाणी काय करायचंय, चिकटवून ठेवायचंय. का बरं? कारण की आपण येता जाता आपल्या नजरेसमोर येणार कोणा, आणि तशा पद्धतीने आपण काय करणार, मग सतत वाचत राहणार. आणि वाचल्यामुळे आपलं काय होणार, बाराखडी मग पुन्हा छान आपल्याला येणार. मग हो ना, मग आपण बाराखडी कशी वाचणार, मग काना मात्रा विलांट्या लावून बाराखडी आपण वाचणार. ओके ओके. शो मी थांब ऑल ऑफ यू, शो मी थांब. सगळ्या समजलंय, सगळ्या समजलंय आता मी सांगितलं ते, समजलंय की नाही? इयत्ता पहिली, विषय बालभारती, पाठ 33, बाराखडी, पान नंबर 67. क क का का की कई कई को को कऊ कऊ कम कम कहा कहा ख ख. ओके आता इथे ते डायरेक्ट क का की असं वाचतायत. आता मी बोलतेय माझ्या मागून, प्लीज तुम्ही बोला. ओके आपण हा व्हिडिओ चालू देऊया आणि मी बोलतेय माझ्या मागून तुम्ही म्हणायचंय. ओके म्हणा क कला काना का, सॉरी ख खला काना खा, खला पहिली विलांटी, खी खला दुसरी विलांटी, खी खला पहिला उकार खू, खला दुसरा उकार खू,
खबर एक मात्रा खे, खबर दोन मात्रे खई, खला काना आणि एक मात्रा खो, खला काना दोन मात्रे खाऊ, खबर अनुस्वार खम, खला विसर्ग खा। ओके, अशा पद्धतीने आपण वाचले आहे। आता पुढचं वाचूया। ओके, खा खी खई खो खो खाऊ खाऊ खम खम खा खा ग ग चला वाचा। ग गला काना गा, गला पहिली विलांटी गी, गला दुसरी विलांटी गी, गला पहिला उकार गु, गला दुसरा उकार गु, गवर एक मात्रा गे, गवर दोन मात्रे गई, गला काना आणि एक मात्रा गो, गला काना आणि दोन मात्रे गौ, गवर अनुस्वार गम, गला विसर्ग गहा। चला आता पुढे आपण कोणती बाराखडी वाचूया? घ ची बाराखडी वाचूया। ओके, चला। घ, घला काना खा, घला पहिली विलांटी घी, घला दुसरी विलांटी घी, घला पहिला उकार घु, घला दुसरा उकार घु, घवर एक मात्रा घे, घवर दोन मात्रा घे, घला काना आणि एक मात्रा घो, घला काना आणि दोन मात्रे घऊ, घवर अनुस्वार घम, घला विसर्ग घा। सगळे वाचतात ना मागून? आपण फक्त आज किती घेणार आहोत? चला, इथपर्यंत घेतलेलं आहे, घ पर्यंत झालेलं आहे। आता सगळ्यांनी काय करायचंय? जे सांगितले ते लक्षात ठेवायचंय, सांगितले ते लक्षात ठेवायचंय। ओके, आज जे शिकवलं सगळ्यांना समजलं? शोमेथम, शोमेथम, ओके शोमेथम, ओके। चला आता आपली प्रेयरची वेळ झालेली आहे। दोन मिनिटं हा।